कर्नाटकात सत्ता स्थापनेच्या राजकीय घडामोडी जोरात. येदियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचा सत्ता स्थापनेचा दावा. राज्यपालांकडून सरकार स्थापनेसाठी निमंत्रण. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून जनता दल धर्मनिरपेक्षचे एच डी कुमारस्वामी यांचा येत्या बुधवारी शपथविधी. बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांचा अवधी. कर्नाटकात सत्तारूढ होत असलेलं काँग्रेस जनता दल धर्मनिरपेक्ष युतीचं सरकार फार काळ टिकणार नाही. अमित शहा यांची प्रतिक्रिया. जम्मू काश्मीरच्या सर्वांगीण विकासासाठी भरघोस निधीसह अनेक विकास कामांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ. वाट चुकलेल्या काश्मीरी युवकांनी हिंसेचा मार्ग सोडून राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावं. काश्मीर कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात पंतप्रधानांचं आवाहन. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या खास निमंत्रणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून रशिया दौऱ्यावर. पुतीन यांच्यासोबत करणार अनौपचारिक चर्चा. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून 5 दिवसांच्या पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर. मोहाली इथल्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या 7व्या दीक्षांत समारंभाला त्यांनी केलं संबोधित. ईशान्य भारत लोकशाही आघाडी परिषदेच्या बैठकीत आज आसाममध्ये गुवाहाटी इथं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा ईशान्य भारतातल्या 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. भंडारा गोंदिया आणि पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रचाराला वेग. मुख्यमंत्र्यांच्या भाजपा उमेदवारांसाठी प्रचारसभा. वस्तू आणि सेवा कराची बनावट इनव्हॉइस सादर करून 127 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईत दोघांना वस्तू आणि सेवा विभागाकडून अटक. दोघांनाही 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी. दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा भाग म्हणून देशभरात आतापर्यंत 6000 मेळाव्यांमधून दिव्यांगांना उपयुक्त विविध साहित्याचं सरकारनं केलं वाटप. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांची पुण्यात माहिती. कान्स चित्रपट महोत्सवात जपानचा शॉपलिफ्टर्स हा चित्रपट ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट. कोल्ड वॉरसाठी पोलंडचे पॉवल पावलोकोव्स्की सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, तर डॉगमॅनसाठी इटलीचे मार्केलो फोंटे ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेता. पुढच्या वर्षी होणाऱ्या अलाहाबाद कुंभमेळ्यात 3 शाही स्नानाच्या तारखा जाहीर. पहिलं स्नान मकर संक्रांतीला, दुसरं मौनी अमावास्येला, तर तिसरं वसंत पंचमीला होणार. दक्षिण कोरियात दोंघाय इथं सुरू असलेल्या महिलांच्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारत आणि दक्षिण कोरिया संघांमध्ये आज होणार अंतिम सामना.